मला पवार साहेब काय म्हणाले माहित नाही आणि त्यावर राणे साहेब काय म्हणाले हे माहित नाही. पण मग असे म्हटल्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा पवार साहेबांना आणि संजय राऊतांना जास्त आहे, त्यामुळे ते काही बोलत असतात. राणे साहेबांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो आणि पण दुसरं म्हणजे आमच्या सगळ्या नेत्यांना एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आहे. आमचा सगळ्यांचाच मित्र आहे, त्यामुळे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, नेता आहे, तसा तो एकनाथ शिंदेंचा पण मित्र आहे. एकनाथ शिंदेंनी त्याला म्हटलं असेल की जर आई आहे मैं अकेला हूँ असं माहित नाही मला. अपक्ष जे आमच्याबरोबर आहेत ते तर राज्यसभा आणि विधान परिषदेत त्या बिचाऱ्यांवर काय काय प्रेशर आले ते मी स्वतः अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यांनी मला येऊन सांगितलं की ह्याचा फोन होता, त्याचा फोन होता, ह्या मोठ्याने त्याचा 8-8 मिस कॉल होते, तरी ते ठामपणे आमच्यावर झाले. 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना जेवढा त्रास नाही झाला तेवढा आमच्यावर राहिलेल्या अपक्षांना झाला. पण ते कोणी बदले नाहीत. त्यामुळे आता त्यांना सहयोगी करून घेणं वगैरे ची प्रक्रिया सुरू झाली असेल तर ते माझ्या माहितीत तरी नाही म्हणजे आणि माझ्या माहितीशी होणार नाही. ते तर मी अनेक वेळेला म्हटलं आणि हेही म्हटलं, आताही म्हटलं ना की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा त्या दोघांना जास्तच आहे. मग त्यातल्या काही जणांना अलीकडे थोडं ते वाटत आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जरा नावं घेत नाहीत, सकाळी नावं घेणे बरं वाटत नाही मला. पण हे दोघांना जरा जास्त आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दादा तुम्ही हे सगळं